जोपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात आंदोलन करणार अशी भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीने आज वसई तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले। यावेळी केंद्र सरकार व महाविकास आघाडीचे राज्य सरकार या एकत्मनाच्या दोन बाजू असून या सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे वसईविरार जिल्हाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला। गायकवाड सर, काय सांगाल आज तहसील कार्यालयाच्या समोर जे आपण आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनाचं नक्की उद्दिष्ट काय? बघा, केंद्र सरकारने जो नवीन कृषी कायदा पारित केलेला आहे जो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे, गेले 3 महिन्याच्या वर झालेले आहे, जवळजवळ 100 दिवस उलटून गेलेले आहेत, तरीसुद्धा केंद्र सरकारने याच्यावर कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही आहे। आज आपले शेतकरी बांधव आज त्या ठिकाणी जवळजवळ 100 दिवसाच्या वर त्यांचं आंदोलन तिथे गेलेलं आहे। त्या ठिकाणी जवळजवळ 100 जे शेतकरी आहेत ते तिकडे मृत्युमुखी पडलेले आहेत या आंदोलनाच्या दरम्यान। आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज वंचित बहुजन आघाडी वसईविरार शहर जिल्ह्याच्या वतीने आमच्या महिला आघाडी असू द्या, युवक आघाडी असू द्या, या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमचे जे नेते आहेत त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलनाचं आयोजन केलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रात ते होतं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही वसई तालुक्यामध्ये वसई तहसीलदार या ठिकाणी आमचं धरणे आंदोलनाचं कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि या केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधामध्ये आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे धरणे आंदोलन करत आहोत। दादा, काय सांगाल वसईमध्ये पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये वंचित मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे, अनेक मुद्दे वंचितने घेतलेले आहेत, शेतकऱ्यांचा मुद्दा गेल्या 3 वेळा वंचितने घेतलेले आहे आणि तोंडावरती महानगरपालिकेचे इलेक्शन लागत आहे, या अनुषंगाला कुठे वंचित सपोर्ट घेऊन असं करते आहे का? नाही, बघा तुम्हाला एक सांगतो की निवडणुका येतील जातील, परंतु आपले जे कैवर आहेत, आपला अन्नदाता जो आहे शेतकरी, आज त्याचा आणि निवडणुकीचा कुठला संबंध नाही आहे, परंतु आज एक पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे ती आम्ही झटकू शकत नाही। आज आपला अन्नदाता तिकडे मरत असताना एक भारतीय नागरिक म्हणून आमची देखील काहीतरी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी समजूनच आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन करतो आहे आणि त्याचा आणि निवडणुकीचा कुठला संबंध येत नाही। लोकांसाठी आम्ही नेहमीच रस्त्यावर उतरण्याचा किंवा लोकांसाठी आंदोलन करण्याचा आमचा नेहमीच आम्ही तो रस्ता घेतलेलाच आहे, पण तो नेहमीच लोकांचा कल्याणकारी असा तो आमचा रस्ता आहे आणि तो आम्ही वंचित आघाडीमार्फत आम्ही नेहमीच ते मुद्दे आम्ही उचलत असतो आणि उचलत राहणार। तुम्ही महाविकास आघाडी आणि मोदी सरकारवरती घाणे घालतात, काय नक्की याच्यामध्ये तफावत आणि काय बदल वाटतो तुम्हाला? नाही बघा, आज महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही संमिलित आहे, यांचं मिळून ती महाविकास आघाडी सरकार आहे। आम्ही थेट आरोप लावतो आहे, आरोप नाही, आमच्याकडे ते पुरावे देखील आहेत की 2006 साली ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेमध्ये होती, बघा त्यावेळेचा महाराष्ट्र शासन राजपत्र आम्ही इथे छापलेला आहे, तुम्ही बघू शकता की जो कृषी कायदा ह्या केंद्र सरकारने संमत केलेला आहे ना, तो ह्या तत्पूर्वीच 2006 साली महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला होता आणि त्या कायद्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हमीभाव व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे रद्द झालेली आहे आणि त्यानंतर अत्यावश्यक जो सेवा कायदा होता, म्हणजे जो साठेबाजीला विरोध करणारा होता की तुम्ही साठेबाजी करू शकत नाही, म्हणजे ह्या कायद्याने धनदांडग्यांना एक प्रकार लायसन्स दिलेला आहे आणि आम्ही थेट आरोप करतो आहे की मोदी सरकार, भाजपाप्रणित सरकार आणि ही महाविकास आघाडी सरकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। काही काय सांगाल आज तहसील कार्यालयासोबत महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवतो आहे, नक्की काय उद्दिष्ट आहे तहसील कार्यालयासमोर बसण्याचं? ॲक्च्युली काय, बाळासाहेबांनी पहिलेच सांगितलं होतं की जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार आहे। आम्ही महाराष्ट्रात आंदोलन जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, दिल्लीमध्ये बसलेले जे 3 महिन्यापासून बसलेत त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहणार आहेत, म्हणजे आंदोलन करत राहणार आहे। दुसरी गोष्ट, आम्ही महिला इथे जमा ह्याच्यासाठी झाले, जर का हा कृषी कायदा जर रद्द करत नाही आहे तर ह्याच्यामुळे काय गृहिणींचं जे बजेट आहे ते कोलमडणार आहे, असं त्याच्यासाठी आम्ही ह्या आंदोलनात सहभागी झालो आहे आणि बाळासाहेबांना पूर्णपणे पाठिंबा देतो आहे। ये दिल्लीमध्ये जे 3 महिन्यापासून जे आंदोलन, शेतकरी आंदोलन चालू आहे, जर सरकारने जे 3 काळे कायदे लावलेले आहेत आणि शेतकरी आंदोलन आज जवळजवळ 3 महिने झालेले आहेत पण शेतकऱ्यांना काही न्याय मिळत नाही आहे, त्याच्याच संदर्भात आपण हे वंचित बहुजन आघाडी जे बाळासाहेबांनी जे शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन
इकडे केलेला आहे, तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळावा। आम्ही सर्व महिला तळागाळातून सर्व इथे बसलेले आहोत, जे शेतकरी कायदा कृषीनुसार किसान आंदोलन दिल्लीमध्ये करत आहे त्याच्या हक्कासाठी न्यायासाठी आम्ही इथे तहसीलदार ऑफिसमध्ये समोर बसलेले आंदोलन करत आहोत।